नमस्कार, हेल्दी कुकिंग विथ राजश्रीमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे। फळांचा राजा म्हणजे आंबा। आंब्याचा सीझन सर्वत्र सुरू झाला आहे। आपण सर्व आंबा मोठ्या आवडीने खातो, पण तो उपलब्ध असतो फक्त 4 महिने। मग असा हा आंबा वर्षभर खायला कुणाला आवडणार नाही? चला तर मग हा आंबा वर्षभर कसा टिकवायचा तेही फक्त एक पदार्थ वापरून, आणि हो, कोणताही प्रिझर्वेटिव्ह न वापरता। आणि हा आंबा स्वच्छ करताना त्यातल्या ज्या कोळी आहे त्या मात्र आपल्याला फेकायच्या नाही आहे, कारण त्याची सेपरेट रेसिपी मी शेअर करणारच आहे आणि हेल्थ बेनिफिट्सचाही एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। चला तर मग आंबा फ्रीजमध्ये कसा प्रिझर्व करायचा वर्षभरासाठी हे बघून घेऊया। हापूस आंबे आपण घेतलेले आहेत, त्यांना स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने कोरडे करून घेतलेले आहेत। आता ह्या आंब्यांची आपण फोडी करून काप करून घेणार आहोत। त्यातला आता हा एक आंबा घेत आहोत, त्याचा हा वरचा भाग आधी काढून घेत आहे। आपण बघू शकता हा जो आंबा आहे तो जरा मी कडकच घेतलेला आहे। जर आपण रस करणार असाल तर आंबा थोडा मऊ घ्यायचा, पण आपण या फक्त फोडी वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवणार आहोत, म्हणून इथे मी जरा कडकच आंबा घेतलेला आहे। आता हा आंबा अशा प्रकारे कापून कोळीपासून अलग करून घेत आहे, अशा फोडी करून घेत आहे। आपण बघू शकता सुरेख असा आंबा आहे, खूप सुरेख त्याचा कलर आहे आणि सुगंधही छान येत आहे। ह्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्यापासून हा गर अशा प्रकारे वेगळा करून घेत आहे। याचे छोटे छोटे असे क्यूब करून घेत आहे। आता हा जो गर आहे तो सुरीच्या साह्याने या फोडीपासून वेगळा करून घेत आहे। आपण बघू शकता छान असे क्यूब बाजूला होत आहेत। वाव, आता ही जी दुसरी फोड आहे त्यालाही तशाच प्रकारे सगळे क्यूब वेगळे करून घेत आहे। वाव, अगदी सुरेख। या कोहीच्याही साईडच्या दोन फोडी वेगळ्या करून घेत आहे आणि त्याचेही असेच क्यूब तयार करून घेणार आहे। तशा प्रकारे अजून एक आंबा आहे, त्याचेही क्यूब काढून घेत आहे। फोडींचेही छान असे क्यूब करून घेतलेले आहेत। आता आपण हे वेगळ्या पद्धतीने वेगळे करणार आहोत ह्या चमच्याच्या साह्याने। हा चमचा अगदी खोलपर्यंत घालायचा आहे आणि कडाकडांनी अगदी खालपर्यंत हा चमचा घालून हे सगळे क्यूब वेगळे करायचे आहेत। अगदी सोपं। आणि ही जी साल आहे ही आपण ज्यूस करताना पुन्हा अगदी खरडून हा सगळा जो गर आहे तो काढून घेणार आहोत। अशा प्रकारे 4 आंब्यांचा गर काढून हे चौकोनी काप करून घेतलेले आहेत आणि कोह्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। आता हे काप आपण वर्षभर टिकवून ठेवणार आहोत आणि त्यासाठी कोणतंही बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह त्यात घालत नाही आहेत, तर त्यात घालणार आहे ही पिठी साखर। हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे, हे वापरून आपण लोणची वगैरे मुरब्बे सारे वर्षभर टिकून ठेवत असतो, मग तीच पिठी साखर मी इथे वापरत आहे। आता 4 आंबे घेतलेले आहेत म्हणून हे आंबे गोड आहेत, म्हणून मी फक्त 4 चमचे पिठी साखर इथे घालत आहे। आंबे जर गोड नसतील त्याचं प्रमाण आपण थोडं वाढवू शकतात। आता ही पिठी साखर छान हळू हाताने अशी मिक्स करून घेत आहे, म्हणजे साऱ्या ह्या काही फोड्या आहेत त्यांना ह्या साखरेचं कोटिंग येईल आणि असे हे प्रिझर्व केलेल्या आंब्याच्या फोडी आपण वर्षभर कधीही खाऊ शकतो, आपली जेव्हा इच्छा झाली तेव्हा, अगदी स्नॅक्स म्हणून, ब्रेकफास्ट म्हणून किंवा इन्स्टंट इम्युनिटी बूस्टर म्हणून।
मग अशा प्रकारे प्रिझर्व केलेला हा आंबा फळांचा राजा आपण वर्षभरात कधीही खाऊ शकतो आपल्या इच्छेनुसार। अशा प्रकारे ही साखर मिक्स करून घेतलेली आहे। अशा ह्या आंब्याच्या फोडी तुम्ही अशा ह्या काचेच्या जारमध्ये किंवा अशा एअरटाईट प्लास्टिक कंटेनरमध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये या स्टोअर करून ठेवू शकतात। पण फक्त स्टील आणि अल्युमिनियमच्या भांड्यात या फोडी ठेवायच्या नाही आहेत। आता या फोडी चमच्याच्या साहाय्याने या जारमध्ये भरून घेत आहे। ही जार मी छोटीच वापरलेली आहे, म्हणजे एकचदा ती जार घेऊन त्यातल्या ज्या फोड्या आहेत त्या आपण खाऊ शकतो, पुन्हा आतमध्ये ठेवायच्या नाही आहेत। आहे तेवढं संपवायचं आहे, कारण ते डिफ्रॉस्ट केलेले असतात आणि पुन्हा जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर मग ज्या पाहिजे तेवढा हेल्दी राहत नाही। आता ह्या एअरटाईट जार झाकण लावून पॅक करून घेत आहे आणि स्टोअर करून ठेवत आहे ते फ्रीझरमध्ये, आणि आवश्यकतेनुसार मग त्याला वापरणार आहे। अशी ही आजची माझी रेसिपी, जी फ्लेमलेस ऑइललेस कुकिंग फ्री अशी आहे, ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।